आज कसई दोडामार्ची निवडणूक या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्ताने ही ग्रामदेवता असेल आणि इथलं पिंपळी छोडला सगळ्यांनी आता निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ आता या ठिकाणी केलेला आहे. सगळी जितकी नेते मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, 17 उमेदवारही आहेत. या निवडणुकीला आम्ही सामोरं जाताना नरेंद्र मोदींचं व्हिजन आणि नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या 7 वर्षात केलेलं काम, मग राम जन्मभूमीचं असू देत किंवा वॅक्सिनेशन, म्हणजे पूर्ण जगावर संकट आलेलं असताना की आपल्या देशाने आज जे उच्चांक गाठलेलं आहे, जवळजवळ 115 कोटीच्या वरती लोकांना वॅक्सिनेशन केलेलं आहे आणि जगात त्यामुळे नरेंद्र मोदींचं आज जे काम केलंय त्याचा गौरव या ठिकाणी होतो आहे. आणि म्हणून कालच्या करोनाच्या काळात सुद्धा मोफत धान्य हे राज्य सरकारने नाही, केंद्र सरकारने या ठिकाणी दिलं आणि केंद्र सरकारने चांगल्या भूमिका या ठिकाणी मांडल्यामुळे आज लोक या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडले आहेत. 20,000 कोटीचं पॅकेज दिलं. देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना या तालुक्यामध्ये, म्हणजे या नगरपालिका व्हावेत अशा प्रकारची इच्छा प्रकट केली आणि चांगल्या प्रकारचा फंडिंग, मग नगरोत्थान योजना असेल, युनिसेफ असेल, वेगवेगळ्या माध्यमातून पैसे देण्याचं काम आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने या ठिकाणी केलं. या तालुक्याची निर्मिती आदरणीय राणे साहेबांनी केली. आज अडाणी सरकार एमआयडीसीचा जो मोठा उपक्रम ते रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून राणे साहेबांनी केला आणि मला खात्री आहे की जानेवारीच्या 3 आठवड्यात राणे साहेबांच्या खात्याची पूर्ण टीम, सगळे अधिकारी या ठिकाणी येतील आणि जिल्ह्यासाठी लागणारे रोजगाराचे अनेक विषय त्या ठिकाणी हाताळले जातील. आपण आज गोव्यावर अवलंबून आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने 2 हाताला काम हा प्रामुख्याने आमचा प्रमुख एजेंडा आहे आणि हे शहर सुंदर व्हावं, शहरासाठी मच्छी मार्केट असावं, शहरासाठी सुंदर गार्डन असावं, या दृष्टिकोनातून, टुरिझमच्या दृष्टिकोनातून गोव्याच्या बाजूला असलेलं शहर एक चांगलं व्हावं, सुंदर व्हावं अशा अपेक्षेने हे निवडणुकीला आम्ही सामोरं जातो. माझी खात्री आहे की जोडीला आमच्या आरती आहे. आज रामदास आठवले साहेब पण आमच्या या सगळ्या ग्रुप बरोबर आहेत आणि म्हणून निश्चितपणे 17च्या 17 उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी जिंकतील अशा प्रकारची आशा या ठिकाणी मी व्यक्त करतो.